फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आपण एम एस सीचा तुमचा जो पेरीसायक्लिक आणि फोटोकेमिस्ट्री म्हणून आहे ते बघतो आहे आपण. मागच्या टॉपिकमध्ये आपण सगळं बेसिक मी तुमचं घेतलं आहे, तर प्लीज ते तुम्ही आधी स्टडी करा. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायला एकदम सिम्पल जाईल. आपण 1,3 ब्युटाडाईन बघितलं, 1,3,5 हेक्झाडाईन पण पाहिलं आहे आणि इथिलिन पण बघितलं आहे. ठीक आहे, मी बेसिक सगळं तुम्हाला शिकवलं आहे. कुठल्या टायमाला कॉन्ट्रेटरी होतं, 4n पाय इलेक्ट्रॉन आणि 4n+2 पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम कशी असते, कधी कॉन्ट्रोटेटर होतं, कधी थर्मल कंडिशनला काय असतं, फोटोकेमिकल कंडिशनला काय असतं, ते सगळं कम्प्लीट केलं. आता आपण डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व करूयात. हे तुम्हाला 4 4 मार्क्सला कंपल्सरी विचारलेच जातात. ठीक आहे, तर प्लीज व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके, स्टार्ट करायचे तुम्ही तो बेसिक पार्ट बघा, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. चला आता मग स्टार्ट करा. स्टार्ट करायचे तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला काही क्युरी असेल तुम्हाला कमेंट करा, आणि व्हिडिओ जर हेल्प वाटलं तर लाईक करायला विसरू नका. ओके, आता बघा, तुम्हाला जर विचारलं जाऊ शकतं की एक्झाम्पल ऑफ द एट्रोसायक्लिक रिॲक्शन, तुम्हाला माहिती पाहिजे की कुठली रिॲक्शन हे होते. ठीक आहे, तुम्हाला दिलं असेल मोस्ट ऑफ करून की इलेक्ट्रोसायक्लिक रिॲक्शन करा थर्मलने किंवा फोटोकेमिकलने. ठीक आहे, किंवा FMO ऑफ द इलेक्ट्रोसायक्लिक रिॲक्शन विचारलं जाईल, किंवा जर दिलेला असेल फॉरंटो मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी म्हणजे त्याचा अर्थ तोच होतो. ठीक आहे, जस्ट तुम्हाला एक्झाम्पल दिले असेल आणि सॉल्व करायला लावले असेल. ठीक आहे, किंवा को रिलेशन डायग्राम ऑफ द तुम्हाला सांगितलं असेल की 1,3-ब्युटाडाईनपासून तुम्ही सायक्लो ब्युटाडाईन म्हणजे तुम्हाला जसा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, हे तुम्हाला 4 मार्क्सला तुम्हाला डायरेक्ट असं क्वेश्चन असंही विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, तर आपण एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं ते तुम्हाला मी सांगते. आता बघा, तुम्हाला काय दिलं आहे, तुम्हाला 4n इलेक्ट्रॉन सिस्टीम का म्हणून बघा, इथे किती इलेक्ट्रॉन येते, 2 आणि हे 2. ठीक आहे, पाय बॉन्ड आहेत म्हणून. ठीक आहे, मग हे किती झाले, 4 झाले. ठीक आहे, आणि काय सांगितलं तुम्हाला, थर्मल कंडिशन दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही तर आधी तुमचा एक पॉईंट तर कंपल्सरी होतं की कुठली रिॲक्शन आहे, 4n इलेक्ट्रॉन सिस्टम आहे आणि 4n पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम तुम्ही म्हणतात आणि ही कुठली आहे, इलेक्ट्रोसायक्लिक रिॲक्शन आहे. ठीक आहे, ही रिॲक्शन तुम्ही मागचा टॉपिक बघितला तर तुम्हाला इझिली लक्षात येईल. आता हिला काय करणार, ही जी ओपन रिंग आहे ना, तिला काय करणार, तुम्ही क्लोज करून टाकणार, म्हणजे ह्या प्रकारे. ठीक आहे, म्हणजे तुमचं आन्सरिंगमध्ये ह्या प्रकारे येणार, बरोबर ना, करता आहे, ह्या प्रकारे येईल ना 4n पाय. आणि तुम्हाला दिले थर्मल कंडिशन दिले. आता तुम्ही जर बघितलं असेल तर मी तुम्हाला दाखवून देतो सिलेक्शन रूल ह्या प्रकारे. 4n इलेक्ट्रॉन सिस्टम जेव्हा थर्मल असेल तेव्हा कॉन दाखवतो, आणि जेव्हा फोटोकेमिकल असेल तेव्हा काय दाखवतो, डीज दाखवतो. जेव्हा 4n+2 असेल तेव्हा डीज दाखवतो थर्मल कंडिशनला आणि इथं कॉन दाखवतो. आता तुम्हाला कॉन म्हणजे काय, की ते जे एका साईडला एका डायरेक्शनने जातात. ठीक आहे, आता तुम्हाला काय सांगितलं, 4n पाय इलेक्ट्रॉन सिस्टम सांगितले. ठीक आहे, आता बघा, तुम्ही एक तर तुमचा हा पॉईंट झाला. ठीक आहे, सेकंड तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन दाखवू शकतात की तुमची जे ऑर्बिटल काढतात, जेवढे तुमचे कार्बन जेवढे तुमचे असतात तेवढे तुम्ही काय दाखवतात, त्याचे ऑर्बिटल काढतात, बरोबर ना. इथं किती 4 असतील ना, तर तुम्ही काय करणार आहे, साय 1 साय 2 साय 3 4 ऑर्बिटल काढणार आहेत आणि तुम्ही काय देणार आहे, तर किती तुम्हाला 4n पाय इलेक्ट्रॉन म्हणजे 2 आणि 2 किती झाले, 4. ठीक आहे, आणि इथे थर्मली अलाउडेड प्रोसेस सांगितली तुम्हाला आणि काय असणार, इथं साय 2 इज होमो सांगितलं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला हा घेतला आहे कम्प्लीट, हे आपण डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व करतो. ठीक आहे, वुडवर्ड आणि हॉपमन रूलनुसार काय सांगितलं, आता मी तुम्हाला की कॉन रोटरी दाखवणार, 4n पाय सिस्टम आहे आणि तुम्हाला काय सांगितलं, थर्मल कंडिशन दिले तर ही कुठली येईल तुमची आली, थर्मली अलाउड आहे म्हणजे काय, कॉन रोटेशन दाखवणार आहे. ठीक आहे, एक तर फिक्स झालं आहे तुमचा, तर तुम्ही जाऊ द्या, मी तुम्हाला पुन्हा दाखवून देते ते. ठीक आहे, तुम्ही ह्या प्रकारे, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, प्लीज बेसिक बघा, म्हणजे तुम्हाला मी पुन्हा पुन्हा समजवणार नाही एक्झाम्पलमध्ये. आता 4n पाय इलेक्ट्रॉन सिस्टम तुम्ही ह्या प्रकारे करा. ठीक आहे, तुमचा जो साय 1 असतो त्याच्यामध्ये तुमचा नोड येतो का, नाही येतो, तिथे ग्राउंड स्टेटला काय असतो, 0 असतो, तिथं नोड नसतो, म्हणजे तुमचे सगळे ऑर्बिटल सेम डायरेक्शन असतात. ठीक आहे, जेव्हा तुमचा साय 2 येतो तेव्हा तुमचा काय येतो, 1 नोड येतो. ठीक आहे, 1 नोड प्रेझेंट असतो. ओके, म्हणजे तुम्ही काय दाखवतात की तुमचे जे 2 ऑर्बिटल असतात ते ह्या दुसऱ्या 2 ऑर्बिटलपेक्षा त्यांची पोझिशन कशी असते, डिफरंट असते, म्हणजे 180 रोटेशन तुम्ही द्या. आणि मिरर सिमेट्री दाखवतो, इथे मिरर सिमेट्री दाखवतोय का, हो दाखवतोय. ठीक आहे, बघा सगळे सेम आहेत, त्यांना मिरर टाकला तरी पण तुम्हाला सेम दिसणार आहे. ठीक आहे, इथं जर तुम्ही मिरर टाकला तिथे सेम दिसेल का, नाही, म्हणजे असिमेट्री. पण हा C2 सिमेट्री दाखवतो का, नाही दाखवतो, कारण की बघा म्हणजे C2 सिमेट्रीमध्ये कसं असतं, आता बघा हे दोघी पण हे सेम पोझिशनला आहे. ठीक आहे, बघा दोघांच्या एकाच साईडला आहे, जर तुम्ही C2 पोझिशनने करणार म्हणजे काय होणार, तर 180 फिरणार, म्हणजे हे दोघी सेम दाखवतायत का, A2 नाही दाखवताय, म्हणजे A तुमचा हा काय दाखवतोय, फर्स्टमध्ये दाखवतो का, नाही, म्हणजे काय लिहिणार तुम्ही, C2 काय लिहिणार, असिमेट्री दाखवणार, म्हणजे इथं तसंच करणार, इथं मिरर दाखवतो का, नाही दाखवतोय. आता बघा हा ह्या प्रकारे आहे. ठीक आहे, इथं नोड येऊन गेला म्हणून ह्या प्रकारे दाखवला आहे, आणि जो जेव्हा तुम्ही काय करताय तुमचाला 180 तुम्ही फिरवणार तर काय होणार, ह्या प्रकारे, म्हणजे तो काय दाखवतो, C2 काय दाखवतो, सिमेंट दाखवतो. ठीक आहे, आपल्याला एक्झाम्पलमध्ये एवढं नव्हतं, मी तुम्हाला तरी मी सांगितलं आहे, तुम्हाला डायरेक्ट सॉल्व करायला आहे. ठीक आहे, आता तुम्ही काय करणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती
की तुमचा आला साय टू का दाखवतोय होम दाखवतोय का म्हणून तुम्हाला सर्वांना माहिती आहे ही थर्मल कंडिशन आहे टू इथं तुमचा तुमचा जो आहे टू इथं तुमचा कंप्लीट होतो म्हणजे तुमचा हा साय टू कंप्लीट झालेला आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही काय घेणार साय टू जाणार जो होम असणार आहे तो घेणार आहे ठीक आहे आता बघा साय टू घेतला ना तुम्ही हा साय टू घेतला तर तुम्हाला सर्वांना माहिती मी आता दाखवलं साय टू मध्ये काय दाखवत आहे की एकच नोड आहे काय दाखवतोय एकच नोड आहे ठीक आहे म्हणजे 180 आहे एक असा आहे आणि एक असा आहे कळतंय एक असा आहे आणि एक असा आहे हे बघा ऑर्बिटल ठीक आहे मी पूर्ण पूर्ण तेच रिपीट नाही करत तुम्ही हे नोड काढले ठीक आहे ह्या प्रकारे डायरेक्शन दाखवली तुम्ही करताय इथं थोडंसं माझ्याकडनं हे झालंय फिलअप तर प्लीज समजून घ्या तुम्ही मी तुम्हाला जसं दाखवते तसं समजा ठीक आहे आता ह्या प्रकारे एकच नोड दिलेला आहे म्हणजे इथली पोझिशन इथली पोझिशन चेंज आहे ठीक आहे ह्या प्रकारे आणि तो काय सांगितलं थर्मली सांगितलं म्हणजे हा काय करणार आहे कॉन रोटेशन आता तुम्हाला सर्वांना माहिती कॉन रोटेशन म्हणजेच काय जे एका साईडने म्हणजे एकाच साईडने आता बघा मी कशी फिरवते ते बघा ह्या प्रकारे करतंय ह्या प्रकारे असा आहे एका साईडने फिरला या प्रकारे आता बघा हे जे दोघं आहेत तुमच्यावाले जो तुमचा जो टर्मिनल आहे लास्ट साईन टर्मिनल काय होतं ते सेम सेम काय होत आहे तुमचे जे काय आहे ते जॉईंट आहेत कळतंय ह्या प्रकारे ठीक आहे म्हणजे तुम्ही कसं दाखवणार ह्या प्रकारे येईल ठीक आहे म्हणजे तुमचा एक जो सी एस थ्री आहे तो वरच्या साईडला जाईल आणि हा सी एस थ्री खालच्या साईडला येईल म्हणजे ह्या प्रकारे कळतंय ना कळलं तर ठीक आहे तर तुम्ही दाखवू शकता ती तुमचं कशाप्रकारे थर्मली तो कसा अलाउडेड दाखवतो ठीक आहे तुम्हाला तेवढंच लिहायचं आहे की थर्मली तो कशाप्रकारे दाखवतो ठीक आहे आता बघा जर फोटोकेमिकल दिला आता फोटोकेमिकलनुसार काय सांगितलं डिसरोटेशन सांगितलं ठीक आहे डिसरोटेशन सांगितलं ही इलेक्ट्रोसायक्लिक रिॲक्शन आहे याच्यामध्ये किती 4π इलेक्ट्रॉन सिस्टीम आहे फोटोकेमिकलमध्ये सर्वांना माहिती आहे की तुमचा जो 1 जो इलेक्ट्रॉन असतो काय होतो वरती शिफ्टिंग होतो बरोबर ना म्हणजे इथनं काय होऊन जाईल 1 इलेक्ट्रॉन वरती शिफ्टिंग होऊन जाईल तुम्हाला जे ऑर्बिटल दाखवलं मी पुन्हा पुन्हा दाखवत नाही ते डायग्राम ठीक आहे आता तुम्ही ते समजून घ्या बघा 1 इथं शिफ्टिंग झालाय तर तुम्हाला हा होमो दिसतोय ठीक आहे जो तुमचा होमो असणार आहे तो तुम्ही घेणार आहे मग याच्यामध्ये कुठला होमो येईल हो कुठला येईल सांगा बरं सायत्री बरोबर ना सायत्री होमो येईल तर तुम्ही काय घेणार आहे सायत्री घेणार आहे आता सायत्रीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती तर काय होणार आहे तुमच्याले मी तरी दाखवते जाऊ द्या सायत्रीमध्ये काय असणार आहे तुमचे जे लास्ट ऑर्बिटल असणार आहे ते सेम असणार आहे कारण की ते 2 नोड येत आहे तुमच्याले ह्या प्रकारे कळतंय हे दोघी पण ठीक आहे आता तुम्हाला सायत्री तुम्हाला कळलं ठीक आहे ह्या प्रकारे आला आहे तुमचा आला तर तुमची सायत्री तुमचा घेतलेला आहे तुम्ही ठीक आहे ही ओळवर हमने 4π इलेक्ट्रॉन सिस्टीम तुम्हाला हे थेरीमध्ये लिहायचं आणि डिसरोटेशन घेतलं आता डिसरोटेशन तुम्हाला माहिती येते डिसरोटेशन म्हणजे काय दोघं पण एका साईडने येतात दोघं पण एका साईडने कॉनमध्ये काय होत होतं अशा प्रकारे होत होतं ठीक आहे पण तुमचा फोटोकेमिकलमध्ये होतं एका साईडने होत आहे ठीक आहे एका साईडने होत आहे आता बघा तुमचे लास्ट टर्मिनल काय आहे सेम आहे ठीक आहे कळतंय ही लास्ट टर्मिनल दोघी पण सेम आहेत ठीक आहे आणि दोघी पण काय करणार आहे एका तुमच्या डिसरोटेशनने तुम्ही घेताय त्याला ठीक आहे म्हणजे तुमचा तुम्हाला ह्या प्रकारे मिळेल म्हणजे तुम्हाला काय होते डिसरोटेशनने कशाप्रकारे रिॲक्शन येते ते दाखवली आणि जस्ट रिॲक्शन तुम्ही क्लोज करूनही दाखवली ठीक आहे इथं पण सेम तसं जी ठीक आहे कारण की 4π इलेक्ट्रॉन सिस्टीम आहे म्हणजे तुमचं दोघांचं पण सेम येईल ठीक आहे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये ऑर्बिटल काढायचे आहेत आणि कुठला तुमचा होमो येतोय ना ते तुम्हाला माहिती पाहिजे तुमची जर 4π इलेक्ट्रॉन सिस्टीम असेल तर साय टू तुमचा होमो येतो हे कंपल्सरी लक्षात ठेवायचं मग ते कसं पण एक्झाम्पल असू शकते ठीक आहे 4π इलेक्ट्रॉन आला म्हणजेच काय तुमचा साय टू होमो असणार आहे ठीक आहे थर्मल आल्यावर असे नंबर ऑफ एक्झाम्पल आहे तर तुम्ही सॉल्व्ह करा ओके आता बघा ह्या प्रकारे आता रिंग क्लोजिंग जर असेल आता तुम्ही रिंग ओपनिंगचं बघत होता म्हणजे त्याला क्लोज करत होते बरोबर ना आता ही रिंग ओपन आहे ना तर याला तुम्ही क्लोज करत होते म्हणजे ह्या प्रकारे क्लोज करत होते आता ही क्लोज आहे तर याला काय करणार आहे तुमचा जो सिग्मा बॉन्ड आहे तो पाय बॉन्डमध्ये कन्वर्शन होणार आहे काय होतंय पाय बॉन्ड बॉन्ड म्हणजे ह्या प्रकारे ठीक आहे म्हणजे 2π इलेक्ट्रॉन 2σ इलेक्ट्रॉन हे 2σ इलेक्ट्रॉन आहेत ना हा एक आणि हाय म्हणजे इथं काय होणार पाय बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे म्हणजे ठीक आहे या प्रकारे तुम्ही दाखवणार इलेक्ट्रॉन कॉन्फिग्रेशन पण दाखवणार ठीक आहे साय टू होमो असणार आहे तुम्हाला 4π इलेक्ट्रॉन सिस्टीम सांगितले म्हणजे तो काय करणार तुम्ही साय टू होमो करणार आहे आणि इथं पण त्याच प्रकारे तुम्ही रिॲक्शन करणार आहे करताय म्हणजे साय टू म्हणजे तुमचा काय असणार आहे तुम्हाला काय सांगितलं थर्मल कंडिशन आहे थर्मल म्हणजेच काय तुमचा कॉनने जातोय म्हणजे तुमचाला कसा होणार आहे ह्या प्रकारे होणार करताय आता तुम्ही असे नंबर ऑफ एक्झाम्पल सॉल्व्ह करा तुम्हाला काय क्युरीज असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा ठीक आहे असे नंबर ऑफ एक्झाम्पल तुम्हाला हाय तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे हे पण तशाच प्रकारे इथं तुमचा बॉन्ड इथं डबल बॉन्ड फॉर्मेशन करा म्हणजे 4π फोटोकेमिकल सायन्सला असेल तर तुमचा काय डिसरोटेशन आणि डिसरोटेशन म्हणजे एकाच साईडने ते दोघे पण आतमध्ये येतील ठीक आहे आता ही पण तुमची 4π इलेक्ट्रॉन सिस्टीम येते बघा कशाप्रकारे कारण की बघा हा इथं सिग्मा बॉन्ड तयार करेल इथं बघा असे बॉन्ड तयार केलं हा इथं डबल बॉन्ड आणि हा पाय बॉन्ड बनवून होऊन तुमचा काय ह्या प्रकारे ठीक आहे म्हणजे पण काय तुमचे 4π इलेक्ट्रॉन काय केले किती तुमचे 2 आहेत नाही 4 आहेत ना हा 2 आणि हा 2 4 इलेक्ट्रॉन ठीक आहे मग तुम्हाला एक्झाम्पल तसेच दाखवायचे आहेत आणि कशाप्रकारे थर्मली होतोय का कॉन होतोय तो तुम्हाला थर्मली दाखवतोय कॉन कशाप्रकारे दाखवतोय ते तुम्हाला एक्झाम्पलमध्ये सॉल्व्ह करायचं ऑर्बिटल काढून ठीक आहे ह्या प्रकारे
ओके मी पुढच्या टॉपिकला मग सायक्लोएडिशन रिएक्शन घेऊ आणि 4n pi इलेक्ट्रॉन्स 4n+2 ची पण एकच एक्झाम्पल आहे ते पण बघून घ्या. ह्या प्रकारे तुम्हाला दिलं आहे जे 4n+2 pi इलेक्ट्रॉन सिस्टीम आणि तुम्हाला दाखवायचं आहे आता किती इथे 6 इलेक्ट्रॉन आहेत बरोबर ना. हे 4 आहेत आणि हे 2 की झाले 6 इलेक्ट्रॉन झाले आणि तुमच्या याच्यामध्ये काय मग सायथ्री होम होईल बरोबर ना. त्याच्या हाफ करून घ्यायचा, जास्त डोक्याला टेन्शन घेऊ नका, त्याचा डायरेक्ट हाफ करून घ्या की हाफ जो असतो तो होम असतो. आता सीधे 6 आहे ना, 6 हाफ करायला 3 आला, ठीक आला असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुमचे जे लास्ट ऑर्बिटल असणार आहे ते कसे असणार आहे, सेम असणार आहे. कारण की जे ऑड नंबर असतात त्याच्यामध्ये तुमचे काय असतात लास्ट टर्मिनल कसे असतात, सेम असतात. आणि जे इव्हन असतात त्याच्यामध्ये लास्ट टर्मिनल काय असतात तुम्ही ते पण नोट डाऊन करून घ्या. मी तुम्हाला मागच्या टॉपिकमध्ये ते सगळं सांगितलं आहे की तुम्ही ते पण नोट डाऊन करायला लावलं होतं. मी ते जे ऑड असतात ते सेम असतात आणि जे अपोजि तुमच्याला जे टर्मिनल असतात ते कसे असतात इथं अपोजिट दाखवतात. ठीक आहे, जे इव्हन असतात तिथं. ठीक आहे, या प्रकारे आता तुम्हाला ते एक्झाम्पल पण तसं सॉल्व करायचं आहे की तुम्हाला थर्मल दिलं आहे तर थर्मलमध्ये तुम्हाला डिसरोटेशन दाखवतं. डिसरोटेशन म्हणजे काय, जे एका साईडला येतात ते, जे एका साईडला येतात ते. ठीक आहे, या प्रकारे. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. काही प्रॉब्लेम असेल तर मला शेअर करा.